सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। एकनाथ शिंदे बंडखोरी, 40 पेक्षा जास्त आमदार त्यांच्या सोबत काँग्रेस एनसीपी बरोबरचे गठबंधन चुकीचे आहे ही त्या आमदारांची भावना होती। त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते। राज्यसभा व विधान परिषद निवडणुकानंतर महाविकास आघाडी नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही, सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। 2019 मुख्यमंत्रीपद हवेचं आहे अशी वल्गना करून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केले, पण आता त्यांना पाय उतार व्हावे लागणार आहे। मी फडणवीस यांना उद्या विनंती करणार आहे की लवकरात लवकर राज्यपालांना भेटून सत्ता स्थापन दावा करू, एकनाथ शिंदेंशी चर्चा करून महाराष्ट्र सत्ता बदल होणार हे निश्चित आहे व लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्यात यावी असे विनंती जेपी नड्डांना करणार। आदिवासी समाजाच्या महिलांना पहिल्यांदा देशाचे सर्वोच्च पदावर येत आहे, यावेळी अजित पवार प्रकरणासारखा दगाफटका होणार नाही, उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंना मिळेल। राष्ट्रपती उमेदवार शरद पवार ते हरण्यासाठी उभे राहणार नव्हते कारण आमचे संख्याबळ जास्त आहे। मुंबई महापालिका आम्हीच जिंकू, एकनाथ शिंदे आता आमच्याकडे आल्याने आता ते अधिक सोपे होईल। शिवशक्ती भीमशक्ती असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी आधीच घेतला असता तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती, मुख्यमंत्रीपद सोडावे लागले नसते। माननीय उद्धव ठाकरे यांचे सत्तेचे ज्यांनी बंद केलेले आहे धंदे, ज्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेचे ज्यांनी बंद केलेले आहे धंदे, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे बंदे। एकनाथ खडसे आणि हे सगळे आमदार आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे बंदे, सच्चे गखंदे, आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे, म्हणून आता आमच्यासोबत येत आहेत एकनाथ शिंदे। सध्या महाराष्ट्राची परिस्थिती राजकीय अत्यंत अस्थिर आहे। एक तर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नामुष्कीची पाळी आलेली आहे। शिवसेनेचे गट नेते एकनाथ शिंदे यांनी महाबंड केलेला आहे, हे बंड नसून हे महाबंड आहे, आणि शिवसेनेला एक जबरदस्त अशा पद्धतीचा झटका देण्याचं काम हे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जवळजवळ 40 जास्त आमदार त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे, कारण आमदारांमध्ये गेल्या 2.5-3 वर्षांपासून खदळ असणारा जो असंतोष आहे हा या निमित्तानं बाहेर पडलेला आहे, आणि अत्यंत माननीय उद्धव ठाकरे यांच्या जवळ असणाऱ्या अनेक लोकांनी बंड करण्याचं कारण हेच आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गठबंधन करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीची भावना अनेक आमदारांची होती। गेल्या 2.5-3 वर्षामध्ये माननीय उद्धव ठाकरेजी आमदारांना भेटत नव्हते, त्यांची कामं जी आहे ती मतदारसंघामधली कामं होत नव्हती, एकमेकावर तिघांनी आरोप करणे आणि या तिघांनी मिळून बी जे पीवर आरोप करणे एवढंच काम यांच्या हातामध्ये होतं। महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा हा त्यांच्यासमोर अजिबात नव्हता, सत्ता टिकवणं एवढंच त्यांच्यासमोर ध्येय होतं, आणि त्याला एक जबरदस्त अशा पद्धतीचा सुरुंग हा एकनाथ शिंदे यांनी लावलेला आहे। गेले अनेक दिवसांपासून त्यांना डावलण्याचा प्रयत्न होत होता, एक तर अजूनही काही निर्णय झालेला नसताना त्यांना गटनेते पदावरून त्यांना काढून टाकण्यात आलं, त्यांना अनेक वेळेला विश्वासामध्ये घेतलं जात नव्हतं, आणि त्यांच्या मनातला जो असंतोष आहे तो खरखरत गेला, आणि राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव पत्करावा लागणाऱ्या महाविकास आघाडीला तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती, तर आता तर त्यांना आपलं तोंड काळं करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे, आणि आता या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। एक तर एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्रही मला वाटतं पाठवलेलं आहे, आणि माझ्यासमोर माझ्यासोबत एवढ्या आमदारांची संख्या आहे,
अशा पद्धतीचं पत्र त्यांना पाठवलेलं असल्यामुळं मला वाटतं एक 36 आमदारांची 2/3 मेजॉरिटीसाठी आवश्यकता आहे आणि त्यामुळं तू 2/3 मेजॉरिटीपेक्षाही 3/4 मेजॉरिटी जी आहे। सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली।